नमस्कार सारोमत बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आज तेरा फेब्रुवारी आतापर्यंतच्या ठळक घडामोडी ईडी या संस्थेच्या वापरावरून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला ईडी ही एक स्वतंत्र तपास यंत्रणा आहे त्याचा गैरवापर होता कामा नये अन्यथा लोकांचा या संस्थेवरील विश्वास उठेल असे ते म्हणाले काल नगर दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाचा निर्णय महाविकास आघाडीचे नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार एकत्रितपणे एक घेतील त्याबाबत आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत असा खुलासा त्यांनी केला संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा येथे नूतन सरपंच जालिंदर गागरे यांचा शपथविधी सोहळा चर्चेचा विषय ठरला शपथ घेण्यासाठी सरपंचाचे थे थेट हेलिकॉप्टरने थे 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 आगमन झाले या सोहळ्यासाठी सारा गाव लोटला होता राज्यामध्ये नुकत्याच चौदा हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या निवडून आलेले सरपंच उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य यांना ग्रामविकासविषयक प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली राज्यात एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतीच्या निवडणुका प्रथमच झाल्या त्यामुळे सदस्यांची संख्या जास्त असल्याने टप्प्याटप्प्याने ही प्रशिक्षणे घेतली जाणार असून पहिल्या टप्प्यात सत्याहत्तर हजार पाचशे जणांना प्रशिक्षण दिले जाईल असे त्यांनी सांगितले बहुप्रतीक्षित नगर बीड परळी या रेल्वेमार्गासाठी केंद्र सरकारने पाचशे सत्तावीस कोटी रुपये मंजूर केले असतानाच आता राज्य सरकारने सहासष्ट कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे दोनशे एकसष्ट किलोमीटरचा हा रेल्वेमार्ग एकोणीसशे नव्वदमध्ये मंजूर झाला आहे जिल्हा बँकेच्या चार जागांसाठी निवडणूक होणार असून शुक्रवारी सकाळी निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी उमेदवारांना चिन्हाचे वाटप केले जिल्ह्यात आतापर्यंत एकाहत्तर हजार एकशे त्र्याण्णव जण कोरोनातून बरे झाले आहेत हे प्रमाण सत्त्याण्णव टक्के आहे शुक्रवारी कोरोनाचे नव्याण्णव रुग्ण वाढल्याने सक्रिय रुग्णांची संख्या एक हजार एकशे एक्केचाळीस झाली या होत्या ठळक था घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार